पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएलची दुरावस्था आणखी एकदा समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीएलच्या तब्बल 13,206 बसेस रस्त्यावर बंद पडल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली. याचाच अर्थ पुण्यामध्ये दिवसाला सरासरी 36 बसेस बंद पडत असल्याचं स्पष्ट झालंय. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सरासरी 1960 बसेस आहेत. त्यापैकी सरासरी 1,425 बसेस वर्षभरात मार्गांवर धावल्या, मात्र त्यातील बंद पडलेल्या बसेसचं प्रमाण धक्कादायक आहे. एप्रिल 2017 मध्ये 1,121 बसेस बंद पडल्या. मे 2017 मध्ये 1,031 बसेस बंद पडल्या. जून 2017 मध्ये 1,050 बसेस बंद पडल्या. जुलै 2017 मध्ये 1,156, ऑगस्ट 2017 मध्ये 997, सप्टेंबर 2017 मध्ये 985 बसेस बंद पडल्या, तर ऑक्टोबर 2017 मध्ये 964, नोव्हेंबर 2017 मध्ये 783 बसेस बंद पडल्या, डिसेंबर 2017 मध्ये 1,394 बसेस बंद पडल्या, जानेवारी 2018 मध्ये 1,378 बसेस बंद पडल्या, फेब्रुवारी 2018 मध्ये 1,198 बसेस आणि मार्च 2018 मध्ये 1,146 बसेस बंद पडल्या. ही वर्षभरात रस्त्यावर बंद पडलेल्या बसेसची संख्या आहे. पुण्यातील पीएमपीएमएल म्हणजे नको रे बाबा असं इथले लोक का म्हणतात यामागचं हे प्रमुख कारण आहे. पीएमपीएमएल प्रवासी मंचानं माहिती अधिकाराचा वापर करून ही माहिती उघडकीस आणली आहे. ढिसाळ तसंच बेशिस्त कारभाराचा यापेक्षा उत्तम नमुना काय असू शकतो असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. विश्वासार्हता ही गमावलेली आहे, अगदी सत्यच आहे. मी आता बघितलं तर बस पोहोचेल की नाही याची गॅरंटी कुणालाच नाही. आणि मेंटेनन्सचे तुम्ही आकडे बघितलेत, आता मी माहिती अधिकारी जी माहिती घेतली तर तो आकडा भयावह आहे. म्हणजे जरी आपण बघितलं की मुंडे साहेबांच्या काळात थोडासा आकडा कमी झाला होता, तर तो खूपसा कमी झाला असं मी म्हणणार नाही. म्हणजे एकंदरीत बघितलं तर मेंटेनन्स हा खूप मोठा इश्यू आहे. यापूर्वी तुकाराम मुंडे पीएमपीएमएलचे अध्यक्ष होते. त्यांच्या हातात सूत्र आल्यानंतर पहिल्या 4 महिन्यात पीएमपीएलच्या ब्रेकडाऊन्सची संख्या महिन्याला सरासरी 1,000 ते 1,100 होती. पुढे त्यात घट येऊन तो आकडा 900 आला होता. या सगळ्याचा परिणाम पीएमपीएमएलच्या सेवेवर तसंच उत्पन्नावर होतोय. त्यामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार कधी हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. अरुण मेहत्रींसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.